नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटनं कशा पद्धतीचं सेटअप केलंय, उद्याचं टेक्निकल सेटअप काय सांगतंय, ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय, याच्या सहाय्याने आपण मित्रांनो मार्केटला रीड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्या सहाय्याने काही मार्केटच्या लेवल देखील आयडेंटिफाय करतो आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने आपल्याला ट्रेड घेता येईल ह्याची चर्चा आपण दररोज मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीनं ट्रेडिंग करता येईल, मार्केटचा सपोर्ट रेजिस्टन्स कुठं, ह्या सगळ्या गोष्टी काय होतील त्या ठिकाणी ऑटोमॅटिक कळतील. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर विचार केला तर आज परत एकदा मार्केटमध्ये जो आहे तो थोडा मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आलाय आणि निफ्टी जो आहे तो परत एकदा 17,999 जाऊन क्लोज झालाय. नेक्स्ट निफ्टीचा जर विचार केला तर तो ऑलमोस्ट फ्लॅट आहे. मिडकॅपमध्ये पण एवढे जास्त सेलिंग प्रेशर नाही. आपण मित्रांनो मार्केटमध्ये जो आज सेलिंग प्रेशर क्रिएट केलाय हा मेनली बँकिंग स्टॉक असतील किंवा फायनान्शियल सेक्टरनं क्रिएट केलेला क्लिअरली दिसतोय. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो आज ऑटोमोबाईल सेक्टर जे आहे ते एकदम आउट परफॉर्म्स केलंय ऑटोमोबाईल सेक्टरनं आणि जबरदस्त रॅली जी आहे ती मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्यामध्ये विशेषतः जो ऑटोमोबाईल कंपन्यांच्या स्टॉकमध्ये आज जे तेजी आले ह्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं रिझन काय, किंवा फोर व्हीलर गाडीसाठी लागणारे जे चिप्स असतात त्या चिप्सचा जो इश्यू होता खूप मोठा तो ऑलमोस्ट सॉल्व झालाय अशी न्यूज आल्यानंतर मारुतीचा स्टॉक जो आहे तो ऑलमोस्ट 7.28% वाढलाय. महिंद्रा आणि महिंद्राच्या स्टॉकमध्ये पण ऑलमोस्ट 3% रॅली आहे. टाटा मोटर्स हिरो मोटोकॉप मध्ये पण जबरदस्त मार्केटमध्ये रॅली दिसून आली आणि विशेषतः मित्रांनो आज जो मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर जो माउंट झाला किंवा मार्केटमध्ये जे प्रॉफिट बुकिंग दिसून आले त्याच्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा रोल जो आहे तो खूप जास्त महत्वाचा राहिला विशेषतः निफ्टी 50 मध्ये. आणि विशेषतः इकडे जर बँकिंग स्टॉकचा जर विचार केला तर बँकिंग स्टॉकमध्ये मेनली SBI बँक जे आहे ते मार्केटवर कंटिन्यू सेलिंग प्रेशर क्रिएट करत होतं. बाकीच्या ज्या बँका आहेत मेन HDFC कोटक ICICI ऍक्सिस बँक ह्याच्यामध्ये एवढा जास्त म्हणावं इतका सेलिंग प्रेशर किंवा इतकं जास्त ऍक्शन नव्हती पण SBI ने मात्र काय केलं मार्केटवर त्या सेलिंग प्रेशर क्लिअरली क्रिएट केलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. हा एक मुद्दा आपल्याला ट्रेडिंग करताना या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे किंवा त्याचा बाब आपल्यासाठी महत्वाचा आहे. मित्रांनो, आपल्याला ट्रेडिंग करत असताना विशेषतः मार्केटचं टेक्निकल सेटअप जे आहे ते पण काय करावं लागतं या ठिकाणी बघावं लागतं. जे टेक्निकल सेटअप आपल्याला क्लिअरली मार्केटवर एक व्ह्यू जो आहे तो तयार करण्यासाठी काय करत असतं त्या ठिकाणी मदत करत असतं. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी जर निफ्टीचा जर चार्ट बघितला तर आज परत एकदा मित्रांनो निफ्टी इंडायसेस जो आहे तो 10-day आणि 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झालाय आणि मित्रांनो ज्या पद्धतीचं आजचं टेक्निकल क्लोजिंग झालंय मार्केटचं विशेषतः निफ्टी 10-day आणि 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झालाय आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो बँक निफ्टी जो आहे तो मात्र 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली क्लोज झाला. हे काय आपल्यासाठी चांगलं इंडिकेशन नाहीये किंवा चांगलं इंडिकेटर नाही. पण मित्रांनो अजून एक हिस्टॉरिकल एक्सपिरियन्स असा आहे पाठीमागच्या काही दिवसाचा, ज्या ज्या वेळेला बँक निफ्टी इंडेक्स 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या खाली जाऊन क्लोज होतो त्यानंतर जर समजा मार्केट गॅप अप ओपन झालं नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला तर त्या ठिकाणी मित्रांनो एक जबरदस्त टेक्निकल बाउन्स बॅक देखील 800-900 पॉईंटच्या आलेले दिसून आले आहेत. त्यामुळे ही शक्यता आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नाकारतो. पण ज्या पद्धतीचा OI डेटा आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचा त्याच्यामध्ये क्लिअरली एक गोष्ट मित्रांनो या ठिकाणी क्लिअर होते की बाबा मार्केटमध्ये जे आहे ते कुठं ना कुठं हायर साईडला प्रॉफिट बुकिंग सुरू आहे आणि स्टॉक स्पेसिफिक पण प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. आणि मित्रांनो कोणतंही रिझन नाहीये मार्केटमध्ये सध्या प्रॉफिट बुकिंग होण्यासाठी, कारण का बाकीच्या ज्या ब्रोकरेज हाऊस आहेत त्यांनी ऑलरेडी इंडियावरती डाऊनग्रेड केलेलं आहे. इक्विटीचं व्हॅल्युएशन खूप ओव्हर व्हॅल्युड आहे हे मान्य आपल्याला, पण मित्रांनो अजून पण काही कन्सर्निंग इश्यू काही कन्सर्निंग पॉईंट असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्केट काही गोष्टी ज्या आहेत त्या काय करायला लागले सध्याला डिस्काउंट करून चालत आहे, कारण का मी तुम्हाला पाठीमागच्या पण काही लेक्चरमध्ये सांगितलं होतं की बाबा फायनान्स मिनिस्ट्रीच्या कंटिन्यू बैठका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या स्टेक होल्डर सोबत सुरू आहेत आणि काही स्टॉक मार्केटमध्ये ज्या पद्धतीने लोक आलेत जसं की तुम्हाला क्रिप्टो करन्सी वगैरे माहीत असेल, इव्हन क्रिप्टो करन्सी संदर्भात एक मतप्रवाह असा पण तयार झाला की बाबा आपण त्याला बॅन करायला नको पण त्याच्यावरती रेग्युलेशन करणं गरजेचं आहे त्याचा मिसयूज होऊ नये. आणि मित्रांनो ज्या वेळेला हा क्रिप्टो करन्सीचा वगैरे इश्यू येईल, कारण का त्याच्यावरती कुठलंही टॅक्सेशन किंवा कोणत्याही बाबी नाही आणि त्या ठिकाणी ऑलमोस्ट 50% टॅक्स लावायचा गव्हर्नमेंट प्लॅन करते असं पण काही सोर्स कडून न्यूज आलेले आहेत आतापर्यंत किंवा तसे इनपुट्स आहेत. आणि दुसरं मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जे नवीन इन्व्हेस्टर आले आहेत त्यांच्यासाठी पण काहीतरी कन्सर्निंग पॉईंट येणाऱ्या बजेटमध्ये तयार होऊ शकतो किंवा चार्जेस किंवा काय ना काय होण्याची शक्यता आहे. आणि बाकीच्या FBI फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर त्यांच्या संदर्भात पण काही लेवलला डिस्कशन सुरू आहेत.
त्यामुळे मार्केटमधून एफ आय जे आहे ते कंटिन्यू बेसिसवर काय करत आहेत, त्यांचा पैसा जो आहे तो एक्झिट करत आहेत, आणि मित्रांनो नेमकाच्या प्लेसमेंट काय त्यांच्या ओआयच्या डेटामध्ये वगैरे ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण कालच्या डेटामध्ये मार्केट आपल्याला ऍक्च्युली बुलिश जाईल किंवा मार्केट थोडं रेंज बाउंड राहील अशी अपेक्षा होती, पण मार्केट एवढं टेक्निकल खराब करेल असं वाटत नव्हतं. आणि विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो त्या ठिकाणी बँक निफ्टी थोडं मॉर्निंगच्या सेशनमध्ये मार्केट ओपन झाल्यामुळे थोडाफार सेलिंग प्रेशर जो आहे तो दिसून आला होता. त्यानंतर मार्केटनं कंटिन्यू बेसिसवर ट्रॅप केलं होतं, आणि असं ज्यावेळेला मार्केट साईडवेज असतं किंवा मार्केट खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करतं त्यावेळेला मित्रांनो ऍक्च्युली एसएल वगैरे हिट होतात. आज माझे वैयक्तिक 5 पेक्षा जास्त एसएल हिट झाले. आजच्या पोझिशन जे ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या पोझिशन लॉसमध्ये नेट लॉसमध्ये क्लोज व्हायला लागले. मित्रांनो मार्केटमध्ये काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होती बाबा मार्केटमध्ये प्राइस वाईज जरी करेक्शन झालं असलं तरी टाइम वाईज करेक्शन पेंडिंग आहे, आणि मार्केट खूप टाइमसाठी एका रेंज बॉन्डमध्ये एका छोट्या रेंजमध्ये अडकणार आहे. ते ऑलमोस्ट 2 ते 3 महिने तर कमीत कमीत कमी 3 महिने मार्केट एका छोट्या रेंजमध्ये थांबणार आहे. आणि मार्केट जसं की तुम्ही आता दुपारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये काय होतं त्या ठिकाणी फॉल आलेला क्लिअरली दिसले होते. म्हणजे मार्केट काय करू शकतो त्या ठिकाणी, म्हणजे सकाळच्या ट्रेडिंग सेशन पासून इव्हिनिंगच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ऑलमोस्ट सेकंड हाफ पर्यंत मार्केट एका रेंज मध्ये थांबताना सेकंड हाफ नंतर मार्केट बऱ्याच वेळेला ही रेंज काय करतं त्या ठिकाणी ब्रेक करत असतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे काम करत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी दिलेला कॉल असू दे किंवा बाकीच्या लोकांकडून कॉल घेत असाल किंवा ट्रेडिंग करत असताना तुमच्याकडे जे एकूण कॅपिटल राहतं त्या कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही ट्रेडिंग साठी वापरू नका. दुसरं स्टॉप लॉस जो आहे तो 15-20-25-30 पॉईंटचा जास्तीत जास्त स्टॉप लॉस ठेवून ट्रेडिंग करा. आता इंडिव्हिज्युअली कधी 20 पॉईंट कधी 22 पॉईंट कधी 23 पॉईंटचा स्टॉप लॉस जो आहे तो मी काय करतो त्या ठिकाणी फॉलो करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत असतं मित्रांनो बँक निफ्टी ह्या इंडेक्सचं जे बिहेवियर आहे ते काय सांगतं, जेव्हा तुमचे 20-20 पॉईंटचे 4 ते 5 जरी एसएल हिट झाले आणि त्यानंतर तुमचा एक जरी प्रॉपर कॉल चालला तरी तुम्हाला त्या कॉलमध्ये ऑलमोस्ट 100 ते 125 पॉईंटची मुवमेंट ही खूप कमी टाइम फ्रेम मध्ये मिळत असते. मग तुम्हाला जर तिथे 100 पॉईंटचा जर प्रॉफिट झाला तर इझिली तुम्ही पाठीमागे झालेला लॉस जो आहे तो ऑलमोस्ट काय करू शकता, रिकव्हर करू शकता, आणि तुमचं कॅपिटल जे आहे ते त्या ठिकाणी सेव्ह करता येतं आपल्याला. हा एक त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू राहतो. त्यामुळे कंपल्सरी एसएल जरी हिट झालं तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये टिकून राहणं आणि स्वतःच्या पोझिशन होल्ड करणं हे सर्वात महत्वाचं असतं. हा एक पॉईंट या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. दुसरं मित्रांनो आपल्याला मार्केटमध्ये काम करत असताना ऑप्शनचं सेटअप काय ते पण बघू, जे तुम्हाला मी ऑलरेडी टेक्निकल सेटअप जे आहे ते मार्केटचं काय केलं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मित्रांनो विशेषतः जर तुम्ही बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओआयच्या डेटामध्ये जे काय घडलं त्याच्यानुसार 38,500 ही जी स्ट्राईक प्राईस आहे या ठिकाणी जबरदस्त ग्रीप जे आहे ते काय केले त्या ठिकाणी कॉल रायटरने घेतले. त्याचबरोबर 38,700 पण कॉल रायटर ऍक्टिव्ह झालाय आणि 38,800 पण आज ह्यूज कॉल रायटिंग जे आहे ते झालेलं. म्हणजे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जो काय ऑप्शनचा डेटा आहे त्यानुसार रिस्ट्रिक्टेड अपसाईट असणार आहे. त्याचबरोबर चेंज इन ओवायचा जर विचार केला तर तो 38,500, 38,400, 38,300 पर्यंत पण कॉल रायटर जो आहे तो ऍक्टिव्ह झालेला दिसून येतो. म्हणजे 38,300 पासून ते 38,800 पर्यंत ह्या रेंजमध्ये प्रचंड कॉल रायटिंग झाली. आणि मित्रांनो हा जो एरिया आहे साधारणतः ह्या एरिया कुठला आहे तर पाठीमागचा मित्रांनो हा सपोर्ट झोन आहे. आणि हा सपोर्ट झोनचा आज काय झाले व्हायलेशन झालेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किंवा हा मंथली सिरीज जे आहे हे नोव्हेंबर महिने सुरू झाल्याचं ह्या नोव्हेंबर सिरीजच्या लोच देखील आज बँक निफ्टीन काय केले त्या ठिकाणी व्हायलेशन केलेलं क्लिअरली दिसून येतं. आणि जसं ह्या रेंजचं आज व्हायलेशन झालं मार्केटमध्ये म्हणजे हा जो बेस होता हा बेस जसा व्हायलेट झाला आज, म्हणजे मित्रांनो हा बेसचं व्हायलेशन होणं हे चांगलं नाहीये मार्केटसाठी पहिली गोष्ट. कारण का मार्केट जे आहे ते काही गोष्टीवरती काय करत असतं काम करत असतं, आणि त्यापैकी एक महत्वाचा बेस जो आहे तो मार्केटचा ब्रेक झालाय. आणि हा ब्रेक बेस ब्रेक होणं मित्रांनो मार्केटमध्ये टेक्निकली काय केलं जातं चांगलं मानलं जातं. आता सकाळी बघा मार्केटवरती काय झालं, मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिला जो लो तयार केला हा कोणता लो तयार केला होता तर एक्झॅक्ट मित्रांनो 38,422 आसपास लो तयार केला, जो नोव्हेंबर महिन्याची जी सिरीज आहे त्याचा बेस होता. त्यानंतर ह्या बेसचं व्हायलेशन करण्याचा प्रयत्न परत एकदा मार्केटनं अटेम्प्ट केला, पण इथं पण मार्केट सक्सेस झालं नव्हतं. मी इथं पण पुट ऑप्शन काय केलं होतं बाय केला होता, बाबा व्हायलेशन झाले मार्केट काय करेल इथून डाऊन साईडला, पण मार्केट काय झालं इथं रिव्हर्सल फिरलं आपला एसएल हिट झाला. त्यानंतर बँक निफ्टी ज्यावेळेला मित्रांनो या ठिकाणी आला इकडं, कारण का इकडून आल्यानंतर हे पाठीमागचा जो रेजिस्टन्स होता हा रेजिस्टन्स मार्केट परत एकदा काय करेल या ठिकाणी ब्रेक करेल अशा अपेक्षा होती या ठिकाणी आणि या ठिकाणी. आणि परत मी इथं काही कॉल ऑप्शन जे आहे ते बाय केले होते आणि परत मार्केटनं काय केलं या ठिकाणी रिव्हर्सल केलं आणि फायनली मार्केटनं काय केलं या ठिकाणी जो बेस होता नोव्हेंबर सिरीजचा त्याचं व्हायलेशन झालं. आणि हे जो व्हायलेशन झाल्या
बँक निफ्टीमध्ये जबरदस्त सेलिंग प्रेशर जो आहे तो काय झालं आपल्याला स्क्रीनवरती दिसून आला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आता मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा पुढच्या काळामध्ये जोपर्यंत आता बँक निफ्टी इकडे 38,500 वरती जाऊन क्लोजिंग होणार नाही तोपर्यंत तुम्हाला सेल ऑन राईजचं मार्केट जे आहे ते बनलेलं आहे. पहिल्यांदा लक्षात सेल ऑन राईज प्रत्येक राईज मध्ये तुम्हाला आता सेल करण्याची ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती बँक निफ्टीमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये किंवा निफ्टीमध्ये देखील मिळणार आहे. आणि हे टाइम थोडं जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मार्केट जे आहे ते बेरिश किंवा साईडवेज राहण्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनते. दुसरं मित्रांनो बँक निफ्टीचा जर विचार केला तर पुट सेलर जे आहे ते मार्केटमध्ये कुठेही व्हिजिबल नाही आहेत आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी. हा आपण मार्केटसाठी कन्सर्निंग पॉईंट आहे. नेमका किती पुट लॉंग करण्यात आलेत आणि किती पुट शॉर्ट कव्हर करण्यात आलेत हा डेटा बघणं गरजेचं आहे. आणि फ्रेश कॉल साईडला सेलिंग किती झाले आणि लॉंग कॉलच्या पोझिशन किती क्लोज झालेत हे पण आपल्याला बघावं लागेल. आणि तो जर डेटा निगेटिव्ह असेल तर डेफिनेटली मार्केट उद्या अजून गॅप डाऊनच डायरेक्ट काय होईल ओपन होईल. 200-250 पॉईंट आसपास गॅप डाऊन जे आहे ते मार्केट होऊ शकतं ही शक्यता त्या ठिकाणी ऑप्शनच्या डेटानुसार नाकारता येत नाही. दुसरं निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं मित्रांनो निफ्टीमध्ये 18,100 18,200 आणि 18,300 या स्ट्राईक पर्यंत जबरदस्त आज कॉल रायटरने ग्रीप घेतली. म्हणजे मार्केट कुठल्याही परिस्थितीत मित्रांनो या ठिकाणी हायर साईडला 18,100 18,200 जाणार नाही उद्याच्या एक्सपायरीसाठी. कारण का मे बी शॉर्ट कव्हरिंग झालं तर मार्केट येऊ शकतो वरती नाहीच नाही. पण सध्याच्या सेटअपनुसार तर उद्यासाठी खूप टफ राहणार आहे मार्केटला हेअर साईडला जाणं. कारण का 18,100 18,000 आणि 18,200 कॉल रायटर गिफ्ट घेतले. आणि दुसरं मित्रांनो 17,900 आणि 17,800 सध्याला मार्केटमध्ये पुट रायटर उभा आहे. पण पुट सेलर जो आहे तो मार्केटमधून एक्झिट झाला आहे. पहिल्या लक्षात खूप मोठा ओवायचा डेटा जो आहे तो पुटचा ओपन इंटरेस्ट मार्केटमधून एक्झिट झालाय जो कुठे ना कुठे निफ्टीला क्लिअरली एक बेरिश व्ह्यू मध्ये घेऊन जातोय. आणि निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होणार आहे सेलिंग प्रेशर माउंट होणार आहे हे जे इंडिकेशन जे आहे ते आपल्याला क्लिअरली ऑप्शनच्या डेटामध्ये मिळते. मित्रांनो आपला मार्केटवरचा आजचा जो व्ह्यू होता बँक निफ्टी आणि निफ्टीवरती ज्या ठिकाणावर मित्रांनो आपला मार्केटवर बुलिश होता एक्झॅक्ट त्याच लेवलवरून ऑलमोस्ट मार्केट काय करत होतं त्या ठिकाणी रिव्हर्सल करण्याचा प्रयत्न जे आहे ते त्या ठिकाणी करत होतं. सकाळी मार्केट जे आहे ते जे ओपन झालं होतं कुठं ओपन झालं होतं सकाळी मार्केट या ठिकाणी ओपन झाल्यानंतर मित्रांनो मार्केट ही ट्रेंड लाईन ह्या ट्रेंड लाईनच्या वरती मी सांगितलं बाबा ही ट्रेंड लाईन आहे आणि ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत मार्केट जाणार नाही तोपर्यंत अवघड आहे. पण आपल्याला अपेक्षा काय होती या ठिकाणी एकदा मार्केट ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करायचा प्रयत्न केला इकडे एकदा मार्केटनं ट्रेंड लाईनला ब्रेक करून हायर साईडला क्लोजिंग द्यायचा प्रयत्न केला पण मार्केट फायनली सक्सेस झालं नाही इकडे हायर साईडला जाताना. पण फायनली काय झालं मार्केट या ठिकाणी डाऊन साईडला आले. आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये काय झालं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो आपण निफ्टीला जो सेल करणार होतो कुठून निफ्टीला सेल करणार होतो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर निफ्टीच्या आपल्या सेलची लेवल होती 18,070 वरून. आणि 18,070 वरून आपण निफ्टीला सेल केल्यानंतर आपल्याला निफ्टीमध्ये टार्गेट मिळणं अपेक्षित होतं 17,900. आणि आजचा निफ्टीचा जो लो तयार झाला मित्रांनो हा लो किती तयार केला निफ्टीनं आजचा निफ्टीनं लो तयार केला मित्रांनो 17,958 लो तयार केला. म्हणजे आपले ऑलमोस्ट या ठिकाणी जे टार्गेट होते 18,010 असेल 17,982 असेल आणि 17,940 हे टार्गेट काय केलेत मार्केटनं ऑलमोस्ट अचीव केलेले तुम्हाला दिसून येतील. पण मार्केटनं आज पण काय केलं हायर साईडला गेल्या जाताना आपण जिथून बाय करणार होतो मार्केटला एक्झॅक्ट त्या लेवलला मार्केटनं परत एकदा रिटेस्ट करायचा प्रयत्न केला. हायर साईडला मार्केट बुलिश होण्याचा प्रयत्न केला म्हणून मार्केटवरती ग्रीप जे आहे ते बिअर्सच्या ह्या बिअर्सनी मार्केटला कोणत्याही परिस्थितीत हायर साईडला येऊ दिलेलं नाही. आणि त्यानंतर जसं दुपारच्या सेशनमध्ये 18,070 डाऊन साईडला ब्रेक झाला तसं मार्केटमध्ये एक जबरदस्त फॉल जो आहे तो 100 पॉईंटचा ऑलमोस्ट काय झाला होता त्या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला व्हिजिबल झालेला दिसून येतोय. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीनं बनू शकतो ह्याची चर्चा जी आहे ती आपण पहिल्यांदा करूया. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला ट्रेड टाकत असताना सर्वात महत्वाचं काय तर निफ्टीवरचा व्ह्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी महत्वाचा असणार आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके तर कारण का मित्रांनो निफ्टीमध्ये रिलायन्समध्ये हेवी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालेलं. मित्रांनो उद्या निफ्टी इंडायसेस जर आपल्याला सेल करायचं असेल तर निफ्टीला कुठून सेल करू शकतो आपण तर 17,941 जर खाली निफ्टी निघाला तर निफ्टीला जरूर काय करा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी सेल करण्याचा प्रयत्न करा. कारण का निफ्टी जे आहे कम्पॅरेटिव्हली स्ट्रॉंग दिसतोय कारण का चार्टिकली कारण का बँक निफ्टीमध्ये खूप सेलिंग आले आणि आजचं मार्केटमध्ये जे सेलिंग क्रिएट केले इंडेक्स निफ्टीमध्ये त्यामध्ये बँक निफ्टीचा रोल पण थोडा जास्त असलेला तुम्हाला क्लिअरली दिसून येतोय. ओके तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला निफ्टी सेल करायचं आहे. कुठून निफ्टी सेल करायचं आहे निफ्टी सेल बिलो 17,941 निफ्टी सेल करा. 17,900 हे पहिलं टार्गेट भेटेल. 17,858 हे दुसरं टार्गेट भेटेल. 17,000
810 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 17,790 हे टार्गेट भेटेल आणि 17,750 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डाऊन साईडला भेटणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते मित्रांनो काय करू शकतो माहिती का, हे इकडले जे लो आहेत ना या लेवलपर्यंत मार्केट जरूर 17,800 ला उद्या टच करायचा प्रयत्न करू शकता आणि त्याच्या जर खाली मार्केट निघालं तर हा जो इकडं पाठीमागचे जे लो तयार केले होते बँक निफ्टीनं विशेषतः 17,600 वगैरे या ठिकाणाकडे पण मार्केट जे आहे ते चालू एक्सपायरीपर्यंत काय करू शकतं येण्याचा प्रयत्न करू शकतं. कारण का मार्केटवर बिअर्सनी पूर्णपणे कब्जा केलेला क्लिअरली आपल्याला दिसून येतं. मे बी शॉर्ट कव्हरिंग पण होऊ शकतं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, पण हे शॉर्ट कव्हरिंग किंवा हायर साईडला जी रॅली येईल ना ती दुपारच्या सेशनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडं उद्याचं सेशन जे थोडं जास्त ओलाटाईल पण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो उद्या निफ्टीवरती जर तुम्हाला बुलिश व्यू ठेवायचा असेल तर निफ्टीचा बुलिश व्यू कुठून ठेवायचा आहे तर निफ्टी बाय अबाव 18,032 वरून निफ्टी बाय करा. 18,060 हे पहिलं टार्गेट भेटेल, 18,100 हे दुसरं बाय टार्गेट भेटेल, 18,152 हे दुसरं तिसरं टार्गेट भेटेल आणि 18,200 हे टार्गेट 210 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीवरती दिसणार आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो निफ्टीवरती बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला जो व्यू ठेवायचा आहे बेरिश किंवा बुलिश हा कुठून ठेवायचा आहे तर मित्रांनो विशेषतः बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर बँक निफ्टीवरती बुलिश व्यू राहील आपला 38,585 च्या वरून. बँक निफ्टी बाय अबाव 38,585 वरून काय करा बँक निफ्टीला बाय करा. या ठिकाणी 38,582 वरून 85 वरून काय करायचं बँक निफ्टी बाय करायचं आहे. 38,720 हे पहिलं टार्गेट भेटेल, 38,910 हे दुसरं टार्गेट भेटेल, 39,060 हे दुसरं तिसरं टार्गेट भेटेल आणि 39,260 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला मार्केटवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मिळू शकतं हायर साईडला जर मार्केटनं ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर. पण थोडं टफ राहणार आहे मार्केटला हायर साईडला जाणं हे पण काय करा लक्षात घ्या. कारण काही ट्रेंड लाईन जोपर्यंत मार्केट हायर साईडला ब्रेक करणार नाही का डिसाइसिव्हली आणि आता इकडे परत मार्केटमध्ये काय झालंय पाठीमागचा सपोर्ट आता इकडे पुढे जाईल तसं काय करेल हा रेजिस्टन्सचा काम करण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारतात. मग मित्रांनो बँक निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बेरिश व्ह्यू आपण बँक निफ्टीवरती उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कुठून ठेवू शकतो मेनली तर मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर साधारणतः बँक निफ्टी आपल्याला जो सेल करायचा ना 37,947 खाली बँक निफ्टी गेल्यानंतर जरूर सेल करा. खूप पॅनिक सेलिंग किंवा अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशन जे आहेत ते आपल्याला बँक निफ्टीमध्ये कुठून घेता येऊ शकतात त्या लेवलच्या खाली 37,947 खाली बँक निफ्टी निघाल्यानंतर बँक निफ्टीला सेल करायचं. तुम्हाला बँक निफ्टी सेल बिलो 37,947 ला बँक निफ्टी सेल करा. 37,710 हे पहिलं टार्गेट भेटेल, 37,520 हे दुसरं टार्गेट भेटेल, 37,460 हे टार्गेट भेटेल, 37,210 हे टार्गेट भेटेल आणि 37,000 पण टार्गेट काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती भेटू शकतं ही शक्यता नाकारता येत नाही. ह्या लेवल्सवरती काय करायचं तुम्हाला मित्रांनो काळजीपूर्वक काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या काल युट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगितलं होतं की सर आम्हाला ह्या ह्या स्टॉकचा अभ्यास करायचा आहे त्या स्टॉकचं आमच्याकडे पोझिशन आहे त्यावर तुमचा व्ह्यू काय करा एक्सप्रेस करा असं तुम्ही काय केलेलं आहे त्या ठिकाणी सांगितलंय. तर मित्रांनो या दृष्टीनं मी काही स्टॉक जे आहे ते काय केलेत त्या ठिकाणी सिलेक्ट केलेत. विशेषतः ह्यामध्ये जे स्टॉक सिलेक्ट केले ते सगळ्याच्या सगळे एनर्जी सेक्टरचे पहिल्यांदा आपण स्टॉक घेतोय. रिलायन्स असेल, गीता रिन्युएबल एनर्जी असेल, टाटा पॉवर असेल, अदानी पॉवर असेल किंवा ONGCचा स्टॉक असेल किंवा अजून तुम्ही बाकीच्या जे जयप्रकाश पॉवर व्हेंचर जे आहे ते त्याचा स्टॉक असेल ह्या स्टॉकवरचा व्ह्यूज आहे तो 1 ते 2 दिवसामध्ये काय करा जाईल डिटेलमध्ये शेअर केला जाईल विथ चार्ट आणि विथ डेटा पॉईंट आणि बाकीचा सेक्टरचा आउटलुक वगैरे कसा आहे एनर्जी सेक्टरचा ते सांगितलं आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सेक्टर बाय सेक्टर स्टॉक काय केले जातील एकत्रित घेतले जाते 4-4, 5-5 स्टॉकचं अनालिसिस करून तुम्हाला त्याची माहिती सांगितली आणि तुम्हाला त्याचा कसा रिस्क फायदा होतोय आणि तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देताय ह्याच्यानुसार आपण ती सिरीज जे आहे ते सुरू करणार आहोत. तुमच्या स्टॉकचं विश्लेषण असं आपण त्याला नाव दिलं तर डेफिनेटली तुम्हाला ते व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करतो. धन्यवाद. थँक्यू.